श्रीनिवास पाटील, श्रीनिवास दादासाहेब पाटील, 11 एप्रिल 1941 जन्म, आणि आजच्या घडीला 83 वर्षाचा तरुण, म्हणजे सेम शरद पवारांनी एवढंच त्यांचं वय आहे आणि शरद पवार यांच्या समवयाचे ते आहेत, शरद पवारांचे मित्र असलेले, आणि ज्यांच्यासाठी शरद पवारांनी 2019 स्टेजवर उभा राहत भर पावसात त्यांच्यासाठी त्यांनी भाषण केलं सातारा लोकसभेतून, आणि ज्या भाषणामुळं निवडणुकींचे 70% रिझल्ट बदलले, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असणारे एक व्यक्तिमत्व, आणि ज्यांनी सातारा लोकसभेमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव केला, आणि एक पिळदार मिशी असलेलं आणि रुबाबदार शरीर यष्टी असलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे श्रीनिवास पाटील. श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल महत्त्वाची गोष्ट अशी की ते भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये ते अधिकारी राहिलेत. सिक्कीमचे ते माजी राज्यपाल होते, 2013 ते 2018 या पिरियडमध्ये सिक्कीमचे राज्यपाल देखील राहिलेत, आणि भारताच्या सिव्हिल सर्व्हिसमध्ये ते अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. श्रीनिवास पाटील यांना आपण ओळखतो म्हणजे 2019 निवडणुकांमध्ये ते साताऱ्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून उभा होते, आणि त्यांनी भाजपच्या उदयनराजे भोसले यांचा पराभव केला, आणि परत एकदा शरद पवार यांच्या तालमीतला आणि शरद पवार यांच्या पक्षाचा सातारामध्ये असलेला होल्ड ज्यांनी दाखवून दिला ते श्रीनिवास पाटील. श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ते भाषेचे आणि आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये त्यांचा असलेला होल्ड आणि लोकांना त्यांच्याबद्दल वाटणारी आपुलकी, त्यांचा तो असलेला पेहराव, त्यांची पिळदार मिशी, डोक्यावर टोपी, सातारा आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना आपलासा वाटणारा हा त्यांचा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे.